मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून राजकारण तापायला सुरुवात झाली असली तरी महापालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. अर्थात कोरोना आणि ओबीसी आरक्षण अशा काही मुद्द्यांमुळे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत होत्या. पण आता लवकरच या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे, पाहूयात. महापालिकांच्या निवडणुका 2 टप्प्यात, मिनी विधानसभेसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सन्माननीय राजा ठाकरे यांचं. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात इतक्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका घेणं तितकंसं सोपं नाही आहे. त्यामुळेच या निवडणुका 2 टप्प्यात घेण्याचं नियोजन सध्या निवडणूक आयोग करत असल्याची माहिती समोर येते. ज्या महापालिकांची मुदत 2020 मध्येच संपली आहे त्या महापालिकांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. त्यात औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या महानगरपालिकांचा समावेश आहे. तर 2022 मध्ये मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आत्ताच्या निवडणुकीत ओबीसी रिझर्वेशन मिळणार नाही आहे, त्यामुळे आता 5 वर्षांनी ज्या निवडणुका होतील त्यावेळी पूर्ण प्रिपेअर्ड सगळे पक्ष असायला पाहिजे. प्रत्यक्ष जरी ओबीसी रिझर्वेशन मिळालं नसेल तरी ज्या ठिकाणी मिळालं असतं त्या ठिकाणी तुम्ही ओबीसी रिझर्व कॅन्डिडेट उभे करा सगळ्या पक्षांनी, म्हणजे तो ऑटोमॅटिकली ओबीसी लोक तिथे निवडून येतील. 17 तारखेला प्रभाग रचना जाहीर होईल, त्यानंतर आरक्षण सोडत मग हरकती आणि सूचना मागवाव्या लागतील. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ तर लागणार आहे, त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर घेतल्या जाव्या अशी शक्यता आहे. परंतु पहिल्या 5 महानगरपालिकांमध्ये कल्याण डोंबिवली, वसई विरार, नवी मुंबई आणि कोल्हापूर या अतिपावसाच्या विभागात येतात, त्यामुळे तीही निवडणूक आयोगासमोरची अडचणच असणार आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.